उरड़ बुद्रुक गावात लय भारी आंदोलन सुरू। बाळापूर तालुक्यातील उरड़ बुद्रुक गावात सामाजिक कार्यकर्ता यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेतकरी पुत्र गोपाल अंबादास पोहरे यांनी उरड़ बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर लय भारी आंदोलन सुरू केले आहे। त्यावेळी शेतकरी पुत्र गोपाल पोहरे यांनी प्रशासनाच्या समोर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीची रस्ते सफाई, नाले सफाई, परिसर सफाई दर महिन्याला नियमित व्हायला पाहिजे। कोरोना सारख्या गंभीर महामारीची परिस्थिती असताना सुद्धा गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना शून्य आहेत। या परिस्थितीत डेंग्यू, मलेरिया यासारखे रोगाची साथ आली तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते। तेव्हा वेळीच दखल घेऊन गावातील नागरिकांना आरोग्य विषयक सुविधा, मेडिकल इत्यादी पुरवणे, डासांची वाढलेली संख्या पाहता गावात नियमित सॅनिटायझर फवारणी, धुरळणी, तणनाशक, जंतुनाशक फवारणी वेळोवेळी करण्यात यावी। पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणारे पावडर वेळोवेळी वापरण्यात यावी। पावसाळ्याची परिस्थिती असताना गावातील रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत, ते तात्काळ दुरुस्त करून नागरिकांना चांगले रस्ते देण्यात यावे यासाठी गावातील नागरिक लय भारी आंदोलनात सहभागी झाले होते। राजेश पोहरे, अनंत पोहरे, ज्ञानेश्वर शेळके, सचिन खरात, प्रतीक मेटांगे, अक्षय माळी, अमोल माळी, हर्षल माळी, संतोष टेकाळे, विठ्ठल टेकाळे, आकाश जामकदार, विश्वनाथ घ्यारे, अक्षय टिकार, रमेश शेळके, स्वानंद पोहरे यांच्यासह त्यावेळी उरण पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील, बीड जमादार निघार मेजर व होमगार्ड पवन वाघोळे यांच्या तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। अंकित करे, अकोला एक्सप्रेस न्यूज, नया अंदुरा।